केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार यूपीएससीची पूर्व परीक्षा 27 जूनला होणार होती. आता ही पूर्व परीक्षा 10 ऑक्टोबरला पार पडेल. धुळे शहरालगत तब्बल 1,37,00,000 गुटखा जप्त करण्यात आलाय. साक्री रोड परिसरात 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुटखा जप्त करण्यात आला. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. 1,52,00,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. एकीकडे व्हेंटिलेटर अभावी कोरोना रुग्णांचा जीव जातोय, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांना पीएम केअर मधून दिलेले व्हेंटिलेटर धूळ खात पडलेत. काही व्हेंटिलेटर तर तांत्रिक कारणामुळे वापरात नसल्यानं अद्याप सुरूच करण्यात आला नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सद्यस्थितीला व्हेंटिलेटरची आवश्यकताच नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. वाशिम जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आलंय. या दरम्यान मुस्लिम समाजाला रमजान ईद घरगुती पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच या सणानिमित्त रॅली, पथसंचलन, मिरवणूक तसंच गर्दी होणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर कंटेनमेंट झोनमध्ये पोलीस वाहनावरील लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं जात आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण आग लागली. सिनय कंपनीच्या शेजारी रस्त्यावर उभ्या असलेल्या केमिकल टँकरलाही आग लागली. फेसबुक हॅक होणं, तुमच्या नावानं कोणीतरी खोटं खातं उघडणं, या प्रकारात वाढ झाली आहे. बनावट खातं उघडून हॅक करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे मागण्याचे हे प्रकार वाढत चालले आहेत. आता तर थेट कोरोना झालाय, हॉस्पिटलमध्ये आहे, पैशांची गरज आहे असं सांगून फसवणुकीचे प्रकार वाढलेत. गेल्या 3 महिन्यात औरंगाबादमध्ये अशा 48 तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुंबईला चक्रीवादळाचा धोका नसला तरीही महानगरपालिकेकडून दक्षता घेतली जाते. मुलुंड येथील जम्बो कोविड केअर सेंटर परिसरात झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या. वादळाचा कोणताही धोका उद्भवू नये या दृष्टिकोनातून काही कामं केली जात आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भाजपचे 2 खासदार आणि 8 आमदारांनी लाक्षणिक उपोषण केलं. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि कोविड लसींचा पुरवठा करताना सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या हक्काचं उजनीचं 5 TMC पाणी पळवण्याचा घाट हाणून पाडणार असा निश्चय सुद्धा भाजपनं यावेळी केलाय. डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलात लसीकरणासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ऊन लागू नये यासाठी आता महापालिकेनं मंडप टाकलाय. याआधी लसीकरणाला येणाऱ्या नागरिकांना उन्हात उभं राहावं लागत होतं. याबाबत Zee24 तासनं बातमी दाखवताच मनपा प्रशासन खडबडून जागा झालं आणि त्यांनी मंडपाची व्यवस्थाही केली. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा भारती सकपाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यात लॉकडाऊन असूनही सकपाळ यांनी लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. लाडवली बेटकर कौंड इथं पार्टी आयोजित करण्यात आली होती. यात त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. कार्यक्रमाची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत कार्यक्रम थांबवला. विठू माऊलीचा गजर म्हणजे